तर स्टुडंट्स, आता आम्ही शिकूया करोजन म्हटलं किती ते. डिफरंट मेटला करोजन कसे अफेक्ट जाता ते प्रिवेंट कसे करपाचे आणि अलॉयज म्हटलं किती ते. तर सगळ्यांक पहिली आम्ही पळूया की आयनाक करोजन कसे जाता ते. तर आयन एक्वायर अ कोटिंग ऑफ ब्राउन फ्लेकी सबस्टन्स कॉल्ड रस्ट. बोथ एअर अँड मॉइश्चर आर नेसेसरी फॉर रस्टिंग ऑफ आयन. तर तुम्ही हे पहिल्याच असतले, तुमची सायकल लोखणाचो खंयचोय पार्ट तेका रस्ट कशी लागता ती पळोवना जाल्यार ह्या पिक्चरान पळयात. एक बरें आयन आसा आनी एक रस जाल्लें आयन आसा, तुमी फरक क्लियरली ओळखुपाक शकता. भितर रस जाल्लें जें आयन आसा तें सामकें ब्रावनीश पडलां, तेका एक ब्रावनी फ्लेक सबस्टन्स तेज्या वयर चडला. आनी तो कित्या खातीर जाला, तर मॉयश्चर आनी एअर जें वाऱ्यान आसता त्या खातीर रस्टिंग ऑफ आयन जाला. तर आतां आमी नॅक्स्ट मेटल पळोवया, कॉपर. कॉपर रिएक्ट्स विथ मॉइस्ट कार्बन डायऑक्साइड इन एअर अँड गेन्स अ ग्रीन कोट ऑफ कॉपर कार्बोनेट. तर कॉपर किती करता, कार्बन डायऑक्साइड जो वाऱ्यान असता इन मॉइस्ट फॉर्म त्याच्या वांगडा रिएक्ट करता आणि कॉपर कार्बोनेट नावाचो सबस्टन्स फॉर्म करता. तो तुम्ही हांगा पळोवपाक शकता, हे बरो पार्ट कॉपराचो आणि हो एक कॉपर कार्बोनेट विच इज ग्रीनिश इन कलर. तर नेक्स्ट आमचे मेटल सिल्वर, चांदी. तर हेका कशें करोजन जाता, इट रिएक्ट्स विथ सल्फर इन एअर टू फॉर्म सिल्वर सल्फाइड एंड आर्टिकल बिकम्स ब्लॅक. तर हितून कितें जाता, तर वाऱ्यान जे सल्फर आसता न्ही तेज्या वांगडा ही चांदी रिएक्ट करता आनी सिल्वर सल्फाइड नांवाचो एक कंपाउंड फॉर्म करता. तो तुमी हांगा पळोवपाक शकता ब्लॅक जाता. तर स्टार्टींग अशी दिसपाची चांदी ती रिएक्ट जावन अशी ब्लॅक जाता, एक लेयर फॉर्म जाता तेजेर. तर आतां आमी शिकोया की करोजन कशें प्रिवेंट करपाचें तें. रस्टिंग ऑफ आयन इज प्रिवेंटेड बाय पेंटिंग. तर सगळ्यांक पयलीं पेंटिंग करून आमी रस्टिंग ऑफ आयन प्रिवेंट करपाक शकता. त्या भायर आनी कितें करपाक शकता, नेक्स्ट इज ऑयलिंग. ऑयलिंग करून खंयच्या पार्टाक कळम येता तेका ऑयल लायत जाल्यार कळम येना. त्या भायर ग्रिसींग, बॅरिंग्सां बी आसता तेंकां ग्रिसींग केली वता. हें एस्पेशली तुमी गाडयेन पळोवपाक शकता, गाडयेच्या डिफरंट पार्ट्साक ग्रिसींग केली वता. मागीर गॅल्वनायजेशन. इन गॅल्वनायजेशन आयन ऑर स्टील इज कोटेड विथ लेयर ऑफ झिंक. तर तुम्ही आयकलां आसतलें जी आय शीट नाल्यार जी आय पायपां, ती खूब कडेन घराची शेड बांदपाक बी यूज केली वता, नाल्यार इवन उदकाची पायपां आसता ती बी जी आयची आसता. तर ही आयन नाल्यार स्टील कोट केला वता विथ झिंक, तेका म्हणटा गॅल्वनायजेशन. नेक्स्ट इज क्रोम प्लेटींग. क्रोम प्लेटींग तुमी एक बरी बायक पयल्या आसतली. तर बायकाच्या थोड्या पार्टांक एक सिल्वरिश शायन आसता, तो क्रोम प्लेटींगा खातीर येता. नेक्स्ट इज एनोडायझिंग. एनोडायझिंग हो आमी ह्या चॅप्टरान ऑलरेडी शिकल्या. तर एल्युमिनियम जे आसता तेच्या वयर एक थीक लेयर ऑफ एल्युमिनियम ऑक्साईड फॉर्म केलो वता, जेणे करून एल्युमिनियमाचे फर्दर ऑक्सिडेशन प्रिवेंट जाता. आणि नेक्स्ट इज अलॉयज. तर आता आमी शिकोया अलॉयज. अलॉयज म्हटल्यार कितें, दीज आर मिक्सचर ऑफ मेटल्स विथ मेटल्स ऑर नॉन मेटल्स. तर डिफरंट मेटल्स तुमी मिक्स करा किंवा मेटल किंवा नॉन मेटल तुमी मिक्स करा आनी तुमकां मेळटलो तो अलॉय. तर आता आमी थोडे अलॉयज शिकोया. एडिंग स्मॉल अमाउंट ऑफ कार्बन मेक्स आयन हार्ड एंड स्ट्रॉंग. तर आयनान तुमी थोडो कार्बन घालीत न्ही तो आयनाक हार्ड आनी स्ट्रॉंग करतलो. तर फॉर एग्जाम्पल हॅमर, नाल्यार कितकेशेच तरेचे टूल्स जे आमी यूज करता, कुराड म्हणा तुमी नाल्यार आनी बाकीचे टूल्स, तितून कार्बन आसता आनी तोच कार्बन आयनाक हार्ड करता. नेक्स्ट ऑर अलॉय इज स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील इज ऑब्टेन्ड बाय मिक्सिंग आयन विथ निकल एंड क्रोमियम. इट इज हार्ड एंड डजंट रस्ट. तर स्टेनलेस स्टील तुमी सगळ्यांनी पयला आसतलो, घरांत तुमच्या सगळ्या आयदनां आसतली ती एक तर एल्युमिनियमाची आसता नाल्यार स्टेनलेस स्टिलाची आसता. तर ही आयदनां तुमी सगळ्यांनीच पयला आसतली, दीज आर मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील आनी ही केन्ना रस्ट जायना आनी ती हार्डूय आसता. नेक्स्ट इज मर्क्युरी. मर्क्युरी इज एडेड टू अदर मेटल टू मेक अमालगम. तर तुमचे कोणाची दातांक कॅविटी बी जाल्या जाल्यार फिलींग जे यूज करता तेका अमालगम म्हणटा आनी भितर मर्क्युरी आसता. ऑर नेक्स्ट अलॉय इज ब्रास. ब्रास इज अ अलॉय ऑफ कॉपर एंड झिंक. जेन्ना कॉपर झिंका वांगडा मिक्स करता तेन्ना आमकां मेळटा ब्रास. तुमी एक मेजर यूज तुमी पयला आसतलो, दीज आर यूज्ड एज बेल, देवळाची बेल नाल्यार चर्चेची बेल,
ती केल्ली आसता ब्रासा पासून. नेक्स्ट इज ब्रॉन्ज. ब्रॉन्ज इज अ एलॉय ऑफ कॉपर एंड टीन. तर कॉपर आनी टीन मिक्स करीत जाल्यार तुमकां मेळटलो ब्रॉन्ज. तर हो मोस्टली स्टेच्युसांनी तुमी खूब पयला आसतलो, जाल्यार डिफरंट तरेची आर्टिकल सुद्दां ब्रॉन्जा पासून तयार केली वता. तर नेक्स्ट इज सोल्डर. सोल्डर इज एन एलॉय ऑफ लीड एंड टीन. हॅज लो मेल्टिंग पॉयंट एंड इज यूज फॉर वेल्डिंग इलेक्ट्रिकल वायर्स. तर सोल्डर जे आसा ही वायर तुमी मोस्टली पळोवपाक शकता कोण टीवी रिपेर करता किंवां कोण मोबायल रिपेर करता तेजे कडेन. कित्याक इलेक्ट्रॉनिक्स जे बारीक बारीक पार्ट आसता ते कितें तुट्टा तो मोबायलाचो म्हणा टीवीचो म्हणा तेन्ना तो जॉयंट करपा खातीर सोल्डर यूज केलो वता. आनी हें एक सोल्डरिंग डिवायस. हें हीट केलें वता आनी ती वायर मेल्ट करून खंय जॉयंट तुटला थंय तो फील करता. तर दीस इज रिगार्डिंग सोल्डर. तर हांगा आमचो आतां तिसरो चॅप्टर कंप्लीट जाता. थँक्यू.